जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात विविध उपक्रम पार पडले. यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं गिरगावमध्ये कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी कोल्हापूरच्या नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे गिरगावमध्ये कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी कोल्हापूरच्या रंगकर्मींना सन्मानित करण्यात आलं. धनंजय पोलादे, धनंजय पाटील, गोविंद चंदन शिवे, पार्थ देसाई, रवींद्र पायमल, ओंकार येवले या कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. कलाकार हा केवळ कलेचा आविष्कार घडवत नाही, तर समाजातील अपप्रवृत्ती, वाईट चालीरीती आणि परंपरांच्या विरोधात तो रंगभूमीद्वारे जनजागृती घडवत असतो, असं मत यावेळी केशवराव भोसले यांचे नातू अशोक पाटील यांनी व्यक्त केलं. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी कलाकारांच्या मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे कलाकारांनी आभार मानले. यावेळी चंद्रकांत कांडेकरी, निवास भोसले, मोहन कोळी, चित्रपट निर्माते संदीप जाधव, सुजय कानकेकर, शीतल नलवडे, बापू सूर्यवंशी उपस्थित होते.